नाशकात गोदावरीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात पाऊस बरसल्यानं पाण्याचा विसर्ग आता केला जातोय. त्यामुळे गोदाकाठी असलेली मंदिरं पुन्हा पाण्याखाली गेली आहेत. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलंय. गोदाकाठच्या नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. खरं तर काल राज्यातल्या अनेक भागात शहरात जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. नाशिक नगर जिल्ह्यातही असाच पाऊस झाला. त्यामुळे गोदा नदी पात्रात धरणातल्या पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि त्यामुळे सध्या नाशकात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासात जोरदार पाऊस झाल्यानं गंगापूर आणि दारणा धरण समूहातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय. यामुळे गोदावरी सर्व धरण समूहातून विसर्जित होणाऱ्या पाण्याची पातळी वाढली आहे. एकूण 36,000 क्युसेक पाण्याचा प्रवाह नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून सोडण्यात येतोय. हे सगळं पाणी पुन्हा मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणाला मिळणार आहे. दुपारी गंगापूर धरणातील विसर्ग 6,000 क्युसेक पर्यंत नेला जाणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24